भारताचे पहिले गृहमंत्री पोलादी पुरुष कैलासवासी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी एकता रॅली आणि बाल मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आमदार सुधीर गाडगीळ युवा मंच आणि सांगली स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमदार सुधीर गाडगीळ जिल्हाधिकारी अभिजित चौधरी जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेणा आदी मान्यवर उपस्थित होते आमदार गाडगीळ जिल्हाधिकारी अभिजित चौधरी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडा यांनी ध्वज फडकवून दौडीला सुरुवात केली अमराई पटेल चौक राजवाडा चौक स्टेशन चौक आझाद चौक अशी रॅली होऊन छत्रपती शिवाजी स्टेडियमला समारोप झाला यामध्ये सुमारे सहाशे तरुण खेळाडू सहभागी झाले होते तसेच एकता रॅलीनंतर छत्रपती शिवाजी स्टेडियमवर बालमैदानी स्पर्धांचे उद्घाटन आमदार सुधीर गाडगे आणि माजी उपमहापौर प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार प्रदेश कार्यकारिणी सदस्य नीता केळकर प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार भाजप प्रवक्ते मुन्नाभाई कुरणे गटनेते विनायक सिंहासने समाज कल्याण सभापती सुब्रावदत्त मद्रासी महिला बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे पाटील लक्ष्मण नवलाई प्रकाश ढंग नगरसेविका कल्पना कोळेकर सविता मदने अनारकली कुरणे उर्मिला बेलवलकर भारती दिगडे प्रदेश महिला मोर्चा सदस्या स्मिता पवार युती संयोजिका दिव्या कुलकर्णी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्य खेळाडू आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते